साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर, प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. महसूल ग्रामविकास बंदरे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रेडी बंदराची पाहणी केली. यावेळी बंदर अधिकारी तसेच जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते. यावेळी फोन करत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सैनी यांना धारेवर धरलं. तुमच्यासारखे बेजबाबदार अधिकारी आम्हाला काय किराणा दुकानदार समजतं काय, अशा शब्दात त्यांना धारेवर धरलं. मला एक सांगा, मला एक सांगा, यांच्याकडे तुमच्याकडे किती दिवसापासून आहे? 2009 पासून. 9 पासून सुरुवातीला हे आपल्याकडे काय प्रति टन भरत होते पैसे? 3 रुपये. किती वर्ष भरले? प्रत्येक वर्षी 20-20% वाढले. बरोबर आहे. आणि हे मूळ लोकांकडून 250 घेतात आणि तुम्हाला 3 रुपये देत होते पहिले, आता देतोय 28 रुपये. फार मोठे उपकार चालू आहे आपल्या कंपनी आपल्या. शबाश. कुठे पैसे इतके, म्हणजे सॉरी इतके वसूल करतात? किती येतात? किती किती टनचा एक 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 जहाज किती टनचा येतो? 50,000 एव्हरेज. 50 मेट्रिक टन. मेट्रिक टन. बंदर अधिकारी आला नाही कुठे? बंदर अधिकारी कुठे? कुठे आता कुठल्या हॉस्पिटलला आहे? कोणाला फोन? अरे तो फिरतो धावतो आणि पॅरलिसिस कधी झाला? तुमचं काय पोस्ट काय तुमची? इकडे बंदर निरीक्षक. सीओ तुमचा कर्मचारी नाहीये, कोणी अधिकारी नाहीये, मी स्वतः मंत्री आहे. तो माझी हे आलं असेल तर काय जबाबदारी पार पाडू लागले आपल्या या जेटीवर? म्हणजे आता मी रेड्डीच्या जेटीवर आहे, कोणीच नाही आहे. छपराशी एक आहे फक्त, असं नाही चालणार. तुम्ही अधिकारी आहात, तुम्ही सीओ आहेत, आणि सीओला माहीत नाही म्हणजे कसं चालाल? मी हे मला तर मी माझ्या आयुष्यामध्ये पहिला ज्या खात्याचा राज्यमंत्री त्या ठिकाणी जातो आणि कोणीही जबाबदार अधिकारी नाही आहे. हे सीओ साहेब तुमचं हे मला तर चांगलं नाही वाटलं. मी तर तुम्हाला फार हुशार अधिकारी समजतोय. नाही, हे तर मी याची तक्रार तर मी लेखी करणार आहे. मी चीफ सेक्रेटरीला मी करेन. आणि कोण अधिकारी दिला होता, का आला नाही? 5 दिवस झाले मला माझा कार्यक्रम होता इथं या जेटीवर. फक्त प्रायव्हेट कंपनी सारखा प्रायव्हेट ज्या लोकांना चालवायला दिला ते सर्व दिसू लागले. एकही शासकीय अधिकारी नाहीये. तुमच्यासारखा एक आय एस ऑफिसर इतक्या बेजबाबदारपणाने ड्युटी लावतो तुम्हाला काही समजत नाही. तुम्ही तर आम्हाला किराण दुकान समजले. आम्ही लोकप्रतिनिधी आहेत आणि सरकार आहे. सरकारचे हे हाल असेल तर बाकी लोकांचे काय हाल असेल? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.